मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शासकीय किंवा प्रशासकीय कार्यात घोटाळा, भ्रष्टाचार अथवा गैरप्रकार झाला तर तडका फटके निर्णय घेतला जात नाही। निर्णय घेतलास तर त्याची अंमलबजावणी वेळेवर होत नाही। शासन किंवा प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थ ठरत असेल तर नियम बनवताच कशाला। शासन निर्णय फक्त कागदावरच राहत असतील तर निर्णय न घेतलेलेच बरे। सामान्यांसाठी मात्र शासन निर्णयांचं काटेकोरपणे पालन केलं जाते। नोकरीसाठी एखादा क्षुल्लक कागदही कमी पडला तर नोकरी नाकारण्यात येते आणि पैसे मोजणाऱ्यांची अख्खी प्रमाणपत्रे बनवून दिली जातात। TET अनुत्तीर्ण शिक्षकांची संख्या 20,000 अधिक होती, एकाएकी यांची संख्या कशी घटू शकते? काही शिक्षकांची माहिती संस्थांकडून लपविली जात आहे तर काही सेटिंग लावून उत्तीर्ण झालेले आहेत। कोरोना काळात 32,000 शिक्षकांची परस्पर भरती केली जाते पण त्याची हाक ना बोंब। गरीब प्रामाणिक TET धारक आस लावून बसलेले आहेत की राज्यात शिक्षकांच्या भरपूर जागा रिक्त आहेत, दुसऱ्या TIITचा अभ्यास चांगल्या प्रकारे करूया। आहेतही राज्य शिक्षकांच्या भरपूर जागा रिक्त, परंतु गैरमार्गाने भरल्या गेलेल्या जागाही आज रिक्त असत्या तर प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना तेथे संधी मिळाली असती। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे घेऊया जाणून। TET अपात्र शिक्षकांच्या माहितीमध्ये सुद्धा घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रमाणपत्रे सादर करण्यास शिक्षण अधिकारीच नकार देत आहेत। बहुसंख्य शाळा TET उत्तीर्ण नसलेले शिक्षकही कार्यरत आहेत। या काहींनी TET उत्तीर्णतेची बोगस प्रमाणपत्रे तयार केलेली आहेत। या पात्र अपात्र शिक्षकांची माहिती शिक्षण संचालक कार्यालयात सादर करण्यास राज्यातील शिक्षणाधिकारीच नकार घंटा दर्शवत आहेत। शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी TET उत्तीर्ण होणे 13 फेब्रुवारी 2013 बंधनकारक आहे, तर सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली। 31 मार्च 2019 ही त्यांच्यासाठी अंतिम मुदत होती। या कालावधीमध्ये सुद्धा फारशा शिक्षकांना TET उत्तीर्ण होता आलेले नाही, त्यामुळे 8,000 शिक्षकांची नोकरी धोक्यात आली होती। दरम्यान शासनाने TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवावे व त्यांना सेवेतून काढून टाकण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेलीच नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बोगस प्रमाणपत्रासाठी एजंटांचे रॅकेटसुद्धा सक्रिय आहे। TET जी बोगस प्रमाणपत्रे तयार करणार रॅकेट सक्रिय असल्याच्या अनेकदा तक्रारी झाल्या होत्या। दरम्यान परीक्षा परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांमधील शिक्षकांची TET प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करण्याचे आदेश अनेकदा बजावले होते, मात्र गेल्या 3 वर्षात केवळ 493 प्रमाणपत्रे दाखल झालेली आहेत। यामध्ये मुंबईमधील 4, नाशिकमधील 1, औरंगाबादमधील 1 अशी बोगस प्रमाणपत्रे आढळलेली आहेत। TET 6 परीक्षांमध्ये 86,298 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत, मात्र तुलनेत पुरेशी प्रमाणपत्रांची पडताळणी झालेलीच नाही। या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।